सुमारे 43 लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत सजावट आणि अद्ययावत फर्निचर अशा सभागृहाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष सौ शुभांगिताई पोटे यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष सौ मनीषाताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होऊन लगेच सभेचं कामकाज पार पडलंय. पूर्वी मासिक बैठकी नगराध्यक्षांच्या दालनामध्ये होत असे, परंतु अपुऱ्या जागेमुळे अनेक नगरसेवकांना कामकाज समजण्यामध्ये अडचण होत होती. त्यावरती उपाय म्हणून परिषदेच्या वरच्या मजल्यावरती सभागृहामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना 2018-19 मधून फर्निचर आणि अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. प्रशस्त जागा, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, गटनेते यांची स्वतंत्र व्यवस्था यासह समोर विषय समिती सभापती नगरसेवक यांची तर बैठक व्यवस्था बेंचवर तर अधिकारी विभाग प्रमुख यांना देखील बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभी नगर परिषदेच्या आवारामध्ये पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. नगरपालिकेच्या सभागृहाचा उद्घाटन समारंभ नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष मनीषाताई लांडे यांच्या हस्ते व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पार पडला. गेली कित्येक वर्ष श्रीगोंदा नगरपालिकेला स्वतःचं मीटिंगसाठी सेपरेट असं सभागृह नव्हतं, ते सभागृह आज अद्ययावत सभागृह या ठिकाणी तयार झालेलं आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून या ठिकाणी 43 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी सुसज्ज असं सभागृह श्रीगोंदा नगरपालिकेचं आज या ठिकाणी तयार झाले. निश्चितपणे श्रीगोंदा शहरामध्ये श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना 2019 मध्ये आमचे सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा शुभांगी पोटे असतील, उपनगराध्यक्ष मनीषाताई असतील, काम करत असताना आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी काम करत असताना श्रीगोंदा शहरामध्ये निश्चितपणे गेली 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीकडनं आम्ही 15-20 कोटी रुपये या ठिकाणी आणण्यासाठी यशस्वी झालो. चांगले प्रपोजल आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. त्या विशेष म्हणजे त्या कामामध्ये आम्ही शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाची कामं असतील, शनी चौकापासून शिवाजी चौक असेल, शिवाजी चौकापासून दिल्ली वेशीपर्यंतचं काँक्रिटीकरण असेल, शहरात विविध रस्त्यांसाठी आम्ही जवळजवळ 5 कोटी रुपये या ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो. वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून आम्ही या ठिकाणी 7-8 कोटी रुपये आणण्यामध्ये यशस्वी झालो. उद्याच्या कालावधीमध्ये आजपर्यंत काम करत असताना निश्चितपणे श्रीगोंदा शहराचा चेहरा मोहरा बदलायचं काम या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करत आहोत. आज या ठिकाणी सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की काम करत असताना निश्चितपणे शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वजण करतो. जो काम करतो निश्चितपणे त्याच्याच काही चुका घडू शकतात. आम्ही म्हणत नाही की सर्व काम आमचं झालेली कामं ही निश्चितपणे त्याच्यात काही त्रुटी काठेकेदारांच्या चुकांमुळे निश्चितपणे काही त्रुटी आहेत. उद्याच्या कालावधीमध्ये आपण ह्या त्रुटी दुरुस्त करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. ज्या ठेकेदारांनी चांगली कामं दर्जेदार कामं केली नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ती कामं दुरुस्त करून घेतली जातील. परंतु नागरिकांना एक आव्हान आहे माझं, तरी आपण जर सभोवतालच्या नगरपालिका पाहिल्या त्या ठिकाणी गेले तर आपण पाहू शकता की त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्याची काय परिस्थिती, रस्त्यांची परिस्थिती काय. श्रीगोंदा शहरासारखे दर्जेदार रस्ते त्याचप्रमाणे स्वच्छ शहर निश्चितपणे जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार नाही. जे काही काम चाललंय ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चाललंय. आज सभागृहाचं उद्घाटन झालेलं आहे. आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आज सभागृहात पहिलीच मीटिंग पार पडते. उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे 2 वर्षामध्ये सभागृहामध्ये आम्ही सर्व नगरसेवक, कोणताही कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असला तरी विकास कामांना कुणीही या ठिकाणी विरोध करत नाही. निश्चितपणे चांगली विकास कामांना सर्वजण या ठिकाणी सहकार्य करतात. उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित मिळून श्रीगोंदा शहराचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांना घेऊन या ठिकाणी करू. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.